लसीकरणासाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे औरंगाबादमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नो वैक्सीन नो पेट्रोल असा आदेश काढला होता। याच पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाबा पेट्रोल पंपाची पाहणी केली असता नो वैक्सीन नो पेट्रोलचे आदेश भंग केल्याचं त्यांना निदर्शनास आलं। जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रविवारी रात्री बाबा पेट्रोल पंप सील करण्यात आला। दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आणि या पेट्रोल पंपाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगाव यांनी। लस घेतली नसलेल्या वाहनधारकाला पेट्रोल आणि डिझेल दिल्यामुळे औरंगाबाद शहरातील बाबा पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आलेली आहे। रविवारी रात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल विकण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी एक आदेश काढण्यात आले होते। त्या आदेशामध्ये औरंगाबाद शहरातील सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी किंवा गॅस घेण्यासाठी सोबतच रेशन जरी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी कोरोना लसीचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं होतं। जर लस घेतली नाही तर त्या व्यक्तीला पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल रेशन दुकानावर रेशन गॅसच्या दुकानावर गॅस असं मिळणार नाही आणि त्या संदर्भात पेट्रोल पंप चालकानं डिझेल पंप चालकानं त्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शक सूचना कराव्यात। मार्गदर्शन करून कोण्या ठिकाणी लस आहे याची माहिती द्यावी अशाही सूचना केल्या होत्या। मात्र पेट्रोल पंप धारकांनी त्याचं पालन केले नाही, त्या नियमाचं उल्लंघन केलं असल्यामुळे औरंगाबाद शहरातला हा सगळ्यात मोठा पेट्रोल पंप आहे बाबा पेट्रोल पंप, जो रेल्वे स्टेशन आणि जाणाऱ्या रस्त्यावर आणि पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा आहे। त्या ठिकाणची ही सगळी इथली विक्री थांबवण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीनं इतर पेट्रोल पंपावर सुद्धा तपासणी सुरू आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। 9 नोव्हेंबर पासून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानं पुरवठा विभागानं जे निर्णय घेतले आहेत, जे आदेश दिले आहेत, त्याचं पालन प्रत्येक पेट्रोल पंपांनी करावं असं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळं पहिली कारवाई ही औरंगाबाद शहरामध्ये या पेट्रोल पंपावर झालेली आहे आणि त्यामुळं जर आता कोणी लस न घेता लसीकरण प्रमाणपत्र न दाखवता पेट्रोल घ्यायला गेला तर त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे। सोबतच जर पेट्रोल पंप किंवा गॅस किंवा रेशन दुकान किंवा इतर ठिकाणी जर लसीकरणाचं प्रमाणपत्र न बघता व्यवहार केले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।